एकंदरीत या निष्कर्षावर आम्ही पोहोचलेले आहे की कोणत्याही प्रकारचे दखलपात्र गुन्हा या प्रकरणात होत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरत आहे किंवा काही चमत्कारची हे करत आहे अशा कोणत्याही प्रकारचे हे गोष्टी समोर आलेली नाही. यामध्ये ऍक्ट जे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 असतील किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट असतील, हे दोन्ही प्रकरणात किंवा इतर कोणताही प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा होत नसल्याची आमची खात्री झालेली आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्या काही तक्रार त्यांनी दिलेल्या होत्या त्या संदर्भात नागपूर पोलीस काही निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे का आणि खरोखर त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे? ओ जे धीरेंद्र महाराजांची जे सभा नागपूर येथे वास्तव्य जे 5 तारीख ते 11 तारीख पर्यंत होती आणि तिथे रामकथाचे आयोजन किंवा 7 आणि 8 जानेवारीला जे त्यांचे दिव्य दरबारची जे कार्यक्रम होती त्याचे सर्वांचे जे वक्तव्य होते त्यांचे त्याच्याबद्दलचे विशेष करून दिव्य दरबार चे कालाचे 2 दिवसाचे अंदाजन 6 तासाचे व्हिडिओची पण पूर्णपणे पाहणी पोलीसद्वारा करण्यात आलेली आहे. एकंदरीत या निष्कर्षावर आम्ही पोहोचलेले आहे की कोणत्याही प्रकारचे दखलपात्र गुन्हा या प्रकरणात होत नाही आणि त्यांचे अर्ज दफ्तरी दाखल करण्यात येत आहे अशाबद्दलची लेखी त्यांना सूचना पण आज देण्यात येत आहे. यामध्ये एकंदरीत सर्व जे व्हिडिओज त्यांचे जे धीरेंद्र महाराजांची जे वक्तव्य होते किंवा कृत्य होते एक ओव्हरऑल यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरत आहे किंवा काही चमत्कारची हे करत आहे अशा कोणत्याही प्रकारचे हे गोष्टी समोर आलेली नाही. एकंदरीत एक रिलिजियस सारखे एक फंक्शन एक इव्हेंट होता आणि लोकांची जे वेगवेगळे प्रकारचे विषय होते त्याबद्दल ते वक्तव्य केलेले आहे. परंतु यामध्ये ऍक्ट जे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 असतील किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट असतील, हे दोन्ही प्रकरणात किंवा इतर कोणताही प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा होत नसल्याची आमची खात्री झालेली आहे. आपण शब्द वापरला दफ्तरी दाखल करण्यात येत आहे, त्यांना सूचना अर्थ काय? म्हणजे ते प्रकरण त्यांचे जे अर्ज त्यांनी दिले होते त्या अर्ज त्यांनी कारवाई करण्यासाठी ते अर्ज दिले होते त्यांना सूचना देण्यात आलेली आहे की यामध्ये कोणताही दखलपात्र गुन्हा होत नसल्याची आमची खात्री झालेली आहे म्हणून अर्ज फाईल करण्यात आलेली आहे अशा प्रकारची सूचना त्यांना देण्यात आलेली आहे.